नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितिन बोलसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची आघाडीची बोलणी आता अंतिम टप्प्यात आली असून लवकरच गोड बातमी देऊ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेला विधान परिषदेचे माजी उपसभापती श्री वसंत डावखरे हे देखील उपस्थित होते। त्याचप्रमाणे माजी पालकमंत्री श्री गणेश नाईक हे देखील या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते। कळवा आणि मुंबरांच्या जागेवरनं काही प्रमाणामध्ये तिढा आहे, मात्र लवकरच हा तिढा देखील सोडवला जाईल आणि प्रत्येक वॉर्ड निहाय आता चर्चेला सुरुवात झाली आहे। लवकरच ही चर्चा सकारात्मक पद्धतीने पुढे सरकेल आणि आपण गोड बातमी देऊ असं यावेळी श्री सुनील तटकरे यांनी सांगितलं। ठीक आहे, काही माणसं सोडून गेली तरी सुद्धा ठाणे शहरातला निवडणुकीतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव हा आपल्याला निवडणुकीच्या निकालाच्या नंतर निश्चितपणाने जाणवेल। राष्ट्रवादी शिवाय या शहरामध्ये सत्ता संपादन होणार नाही इतकं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या शहरामध्ये नक्की मिळेल। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना आजपासून सुरुवात झाली। माजी पालकमंत्री श्री गणेश नाईक, विधान परिषदेचे माजी उपसभापती श्री वसंत डावखरे, शहर अध्यक्ष श्री आनंद परांजपे, आमदार श्री निरंजन डावखरे, माजी खासदार श्री संजीव नाईक यांच्या उपस्थितीमध्ये या मुलाखतींना सुरुवात झाली आहे। यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह देखील बघायला मिळाला। ठाणे शहरातील संवेदनशील संस्था आणि संघटनांनी मिळून लोकजागर हा उपक्रम सुरू केला आहे। दर महिन्याच्या 20 तारखेला हा उपक्रम घेण्यात येत आहे। 3 वर्षांपूर्वी 20 तारखेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा पुण्यात खून करण्यात आला होता। त्याचप्रमाणे कॉम्रेड गोविंद पानसरे आणि मल्लेश कलबुर्गी यांची हत्या देखील 20 तारखेलाच करण्यात आली होती। त्यामुळे 20 तारखेलाच या लोकजागर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये श्री सुरेंद्र दिखे, जगदीश खैरालिया, वंदना शिंदे आदींनी दिली। आगामी 20 तारखेला मुक्ता दाभोळकर, शमशुद्दीन तांबोळी आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये या लोकजागर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे। दर महिन्याच्या 20 तारखेला परिसंवाद, पथनाट्य, डॉक्युमेंटरी, गाणी, पोवाडे आणि व्याख्यानांच्या माध्यमातून लोकजागर करण्यात येईल अशी माहिती यावेळेस देण्यात आली। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast cause TJSB Kana बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात, अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम। ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे, दूरध्वनी 02225304837।
बॅरॉन मेन स्टुडिओ। लघुत्तम लघु आणि मध्यम उद्योग विकास संस्था मुंबई MSME मंत्रालय भारत सरकार चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन्स लघु उद्योग भारती तसंच ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सहकार्याने नॅशनल वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम अर्थात वेंडेक्स 2016 आयोजन करण्यात आलं आहे। 20 जानेवारी 2017 रोजी वेंडेक्सचं उद्घाटन होणार आहे। हे औद्योगिक प्रदर्शन 3 दिवस चालणार असून त्यात प्रामुख्याने रेल्वे गेल HPCL, BPCL, कंटेनर कॉर्पोरेशन्स ऑर्डनन्स फॅक्टरी भाभा अणुसंशोधन आणि माझगाव डॉक या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा सहभाग असणार आहे। केंद्र सरकारच्या नियमानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी त्यांच्या सामग्री खरेदीतील 20% खरेदी लघु उद्योगांकडून घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे। त्यामुळे ठाणे रायगड पालघर आणि इतर ठिकाणाहून सहभागी लघु उद्योगांना या वेंडेक्समधून मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री मधुसूदन खांबेटे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम आगवन आणि इतर मान्यवरांनी दिली। प्रदर्शनादरम्यान 3 दिवस उद्योगांशी निगडीत कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे अशी माहिती यावेळी श्री पुरुषोत्तम आगवन यांनी दिली। कोसिया आणि MSME DI म्हणजे आपलं जे MSME मिनिस्ट्री आहे त्यांच्यातर्फे व्हेंडर डेव्हलपमेंट एक्झिबिशन म्हणजे नॅशनल व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये वेंडेक्स व्हेंडर डेव्हलपमेंट एक्झिबिशन आणि पॅरलली कनकरंट इव्हेंट इज MSME मंथन म्हणजे MSMEशी रिलेटेड जे काही विषय त्या विषयांवरचं विविध तज्ज्ञांचं मार्गदर्शन असा हा ड्युएल इव्हेंट आम्ही इथे घेतो आहे 20, 21, 22 म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार या 3 दिवसांमध्ये। या 3 दिवसांमध्ये सुमारे 120 स्टॉल्सचं प्रदर्शन की ज्याच्यामध्ये MSME भाग घेतील आणि 10 ते 12 पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स म्हणजे कोकण रेल्वे वेस्टर्न रेल्वे गेल इंडिया HPCL BPCL किंवा कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अशा सगळ्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे त्या ठिकाणी स्टॉल्स असतील। शारदा एज्युकेशन ट्रस्ट संचालित आनंद विश्वगुरुकुल या संस्थेच्या माध्यमातून यंदा विद्यार्थ्यांसाठी आनंदोत्सव 2017 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संस्थेच्या प्राचार्य हर्षला लिखिते यांनी दिली आहे। काल या निमित्ताने कार्टून डेचं आयोजन करण्यात आलं होतं। विद्यार्थ्यांनी यावेळेस आपल्या कलागुणांना या माध्यमातून वाव दिला। त्याचप्रमाणे बॅक टू बचपन चॉकलेट डे हॅलोविन डे रंगोली मेहंदी पोस्टर मेकिंग आदी कार्यक्रमांचं देखील यानिमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं। म्हणजे आज हॅलोविन डे आहे त्यांचा बॅक टू बचपन कार्टून डे ह्याच्यात एक एक कॅरेक्टर जे आहेत ते मुलं तयार होऊन झालेले आहेत। म्हणजे बॅक टू बचपनमध्ये लहानपणी एखाद विद्यार्थीनी युनिफॉर्म घालून आलेले किंवा एखाद विद्यार्थीनी तुम्ही बघाल तर लॉलीपॉप खातो आहे। एखाद मुलगा हॅलोविन झालेला आहे हॅलोविन म्हणजे भूताचा चेहरा रंगून आला आहे काही कार्टून झालेले असे वेगवेगळे कॅरेक्टर झालेले आहेत त्यांना त्यांच्या लहानपणात घेऊन गेलेली हे एक कार्टून झालेलं आहे। त्याचबरोबर रांगोळी मेहंदी आणि पोस्टर मेकिंग ह्या कॉम्पिटिशन चालू आहेत खाली। मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। अहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हो ना। मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ
सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये बोलली जाणारी आगरी भाषा ही अत्यंत मधाळ भाषा आहे. मात्र एकीकडे ही भाषा मधाळ असताना दुसरीकडे तितकीच इरसाल देखील आहे. त्यामुळे या भाषेतून मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्मिती जरी झालेली नसली तरी जी काही झालेली आहे त्या साहित्य निर्मितीने सर्वसामान्य मराठी माणसांमध्ये त्यांच्या मनांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व या आगरी साहित्याने निर्माण केलं आहे. नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या वतीने आज जोशी बेडेकर महाविद्यालयामध्ये आगरी मराठी कवितांची काव्यमैफिल आयोजित करण्यात आली होती. आग्रायन असं नाव या काव्य मैफिलीला देण्यात आलं होतं. अनेक मान्यवर कलावंत कवी या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झाले होते. कवी प्रकाश पाटील, सर्वेश तरे, गजानन पाटील, कैलास गायकवाड, अनिल रत्नाकर, सुमेध जाधव, रमेश भंडारी आदींनी यावेळेस आपल्या कला सादर केल्या. देशाला पोसायची यांना अक्कल नाही, देशाला पोसायची यांना अक्कल नाही, आमच्या देशाला उर्वाच्या बाता करतील काय. अरे हे पोरांनी नुसतं सुटली बॉम्ब जरी फेकलं, हे पोरांनी नुसतं सुटली बॉम्ब जरी फेकलं तरी यांचा देश राहील काय. आमचे ठाण्यावर यांचा देश आहे. आता तुम्हाला माहितीच आहे काश्मीरचा मुद्दा कसा आहे, पण काश्मीरचा गुंठा गुंठा काश्मीरचा गुंठा गुंठा जर लिलावाला असता, काश्मीरचा गुंठा गुंठा जर लिलावाला असता तर आमच्या लोकांनी काश्मीर अख्खा पाकिस्तान घेतला असता. काश्मीरचा गुंठा गुंठा जर लिलावाला असता आमच्या लोकांनी काश्मीर अख्खा पाकिस्तान घेतला असता. अरे आमच्या लोकांपुढे मास्क करतील काय. अरे आमच्या ठाण्यावर यांचा अख्खा देश आहे. ना दुष्काळ तेरावा महिना येवा तसा वर्गण गणिताचा तास चालू होता. आता फल्यावरचे गणितापेक्षा गणित घालणारे बाईकडे जास्त लक्ष होतं. प्रश्न आला बोल बाले अकरा चौक कधी. आता अकरा चौक म्हटल्याबरोबर होता चंबू जायला, घास जायला, डावा डोला लावला. आता बाईने तो एक कानाखाली लावली पण जरा मोरपीस फिरल्यासारखा वाटत. आणि खरा खरा बोलत हेडमास्तरीन बाईकडे नेला. हेडमास्तरीन बाईनी पाटणाचा ढोल केला ना बोलली जा आसला घेऊन ये. मी बोललो आस नाही बापून चालत. घरी आलो बापासला सांगितला बापासनी तो उचलून आपटला. बापासला घेऊन शाळेत आलो बापूस पण हेडमास्तरीन बाईकडे टका टका बघायला लागला. ना गुणू गुणू बोलून कैलासवासी किशोर मनोहर गावकर यांच्या स्मरणार्थ साई कॅरम वर्तनगर ठाणे यांच्या पुढाकाराने एकेरी कॅरम स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रथम पारितोषिक 10,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 7,000, तृतीय पारितोषिक 3,500, पाचवे ते आठवे पारितोषिक 1,500 रुपये अशा प्रकारचे अनेक पारितोषिकं देखील यावेळेस घेण्यात आली. स्पर्धेतील पहिला ब्रेक टू फिनिश 300 रुपये रोख, स्पर्धेतील पहिला ब्लॅक टू फिनिश 300 रुपये रोख अशी पारितोषिकं देखील यावेळेस देण्यात आली होती. पुरुषोत्तम गावकर, सचिन देसाई, रजनीकांत सुस्वीरकर, मंदार बेर्डे, वैभव जाधव, अनिल ठाणेकर यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. आणि हा कार्यक्रम असा आहे की आमचा एक साई कॅरम क्लब बऱ्याच वर्षांपासून आम्ही चालवतो आणि त्या आपल्या कॅरम क्लबचा एक जुना खेळाडू आणि आमचा सगळ्यांचा लाडका किशोर मनोहर गावकर हे आपल्याला सोडून गेले एक वर्षापूर्वी, त्यांचं दुःखद निधन झालं. तर आमची एक साई कॅरम क्लबची एक प्रथा आहे की आम्ही असं काही असेल तर आम्ही त्या खेळाडूच्या नावाने त्याच्या स्मरणार्थ प्रत्येक वेळी अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो की ज्यावेळी असं काही होतं असेही आमच्या टुर्नामेंट्स असतातच पण ह्या एक श्रद्धांजली म्हणून आणि एक डेब्यू आपण म्हणतो ना त्यांच्या नावाने यासाठी हा कार्यक्रम आहे. ही एक टूर्नामेंट एक दिवसाची आम्ही ऑर्गनाईज केलेली आहे. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.